या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। अपात्र आमदारांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल का केली होती, या संदर्भात अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते। याकडे अध्यक्ष दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप होत आहे। सुप्रीम कोर्टाने आता अध्यक्षांना आदेश दिला आहे की तातडीने निर्णय घ्यावा। या संदर्भात आमदार बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की भाजप एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यापैकी कोणाचाही बळी घेऊ शकते, एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठा घात होईल। आमदार बळवंत वानखेडे यांचे हे मोठे विधान आहे। पाहुयात आमदार बळवंत वानखेडे हे काय म्हणाले आहेत त्या बाबतीतला हा व्हिडिओ। आरोप होता हे वस्तुस्थिती आहे आणि माननीय कोर्टानं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट निर्देश दिले होते की या अपात्रते संदर्भात तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या। लवकरात लवकर म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मतानं किती की वर्ष घ्या असं नाही। म्हणून माननीय आता कोर्टानं ज्यावेळेस या याचिकेवर सुनावणी झाली त्यावेळेस माननीय कोर्टाने सांगितलं की तुम्हाला वेळ दिला होता त्या वेळेच्या तुम्ही आत केलं नाही, हे तुमची सर्वस्वी चूक आहे, म्हणून त्यांना आता लवकर घेणं गरजेचं आहे। असं काही होणार नाही, परंतु BJP अशी आहे की ते कोणाचाही बळी घेऊ शकते, मग एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील या कोणाचाही बळी घेऊ शकते स्वतःच्या स्वार्थासाठी, हे स्पष्ट आहे। कारण आता राज्य राजकारण आहे ते तुम्ही पाहत आहे की BJP बळी घेऊ शकते कोणाचा। गंभीर परिणाम भोगा लागतील त्यापेक्षा परिस्थिती काय निर्माण होईल हे सांगता येणार नाही, परंतु हे शिंदे साहेबासोबत फार मोठा घात केल्यासारखा होईल हे तेवढंच खरं। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।